मित्रांनो नमस्ते. टर्नस अकॅडमीवरती आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जे फ्रॉड्स होतात त्यामध्ये मॅक्झिमम वापरली जाणारी पद्धत म्हणजे स्पूफिंग. ते ह्या स्पूफिंग म्हणजे काय आणि ती कशी वापरतात ह्याची आपण माहिती घेणार आहोत आणि तुम्हाला कळेल की स्पूफिंग काय असतं आणि त्यापासून कसं सुरक्षित राहायचं. त्या पद्धतीचा अवलंबन करून आपले बँकेतील सगळे फ्रॉड्स होत असतात. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, स्पूफिंग ह्या शब्दाचा अर्थ होतो की आपण अननोन असतो, म्हणजे एखादा स्रोत हा जो असतो तो अननोन असतो परंतु तो नोन आहे अशी ते भासवलं जातं, प्रसिद्ध आहे असं तो भासवलं जातं. आता हे स्पूफिंग म्हणजे काय ते आपण प्रत्येक उदाहरणाद्वारे बघूया. तर आता हे स्पूफिंग सर्वप्रथम आता आपण बघूया की हे स्पूफिंग हे मोबाईल थ्रू केलं जातं, कम्प्युटर थ्रू केलं जातं आणि इतर अनेक मार्गांद्वारे केलं जातं. आता मोबाईलद्वारे केलं जाताना त्याच्यामध्ये फोन कॉल्स येतात, SMS येतो, ईमेल्स येतात, कम्प्युटरमध्ये वेबसाईट येते, ईमेल्स येतात मुख्यत्वे करून, इतर गोष्टी येतात. मग फक्त मोबाईल आणि कम्प्युटरद्वारे स्पूफिंग केलं जातं असं नाही, तर नॉर्मल त्या व्यतिरिक्त इतर मार्गांनी केलं जातं. जसं आपल्याकडे काही काही वेळेला एखादं काही डॉक्युमेंट येतं की जे खूप ऑथोराईज आहे असं भासवलं जातं. म्हणजे स्पूफिंगमध्ये काय केलं जातं की तो व्यक्ती हा खोटा असतो परंतु तो असं भासवतो की मी अतिशय वेलनोन आहे आणि मी ऑथोराईज पर्सन आहे, याला स्पूफिंग म्हणतात. म्हणजे जसं आता बघा, फोन कॉल्स येतात आपल्याला आणि मग ते सांगतात की मी या बँकेतून बोलतोय, मी अमुक ऑथोराईज पर्सन बोलतोय, आणि मग त्या फोन कॉल्सवरती ते आपल्याला काही काही वेळा घाबरवतात आणि मग आपल्याला ते काही अमाऊंट वगैरेची मागणी करतात किंवा आपल्याकडे काही इतर माहिती घेतात आणि ते आपलं बँक खाते हॅक करून बँकेतून पैसे पळवतात. अजून काही काही कॉल्स, अजून काही काही स्पूफिंग मोबाईल्सवरती जे कॉल्स थ्रू होतात ते म्हणजे कसं होतं की आपल्याला असं भासवलं जातं की आपला एखादा समजा रिलेटिव्ज आहे, मित्र आहे, मुलगा आहे, तो आपल्याकडे पैशाची मागणी करतो आहे, तो त्या अकाउंटवरती पैसे मागतो आहे आणि आपण आपल्याला तो मुलगाच आपल्याला वाटत असतो, आवाज वगैरे सगळं तसं वाटत असतं आणि आपण त्याला ते पैसे देतो. एखादा म्हणतो की मी अमुक अमुक बँकेतून बोलतो आहे, या बँकेचा अधिकारी बोलतो आहे, तुमचा अकाउंट आम्ही बॅन करतो आहे, बंद करतो आहे, तुम्ही आत्ता ताबडतोब अशी अशी गोष्ट करा. SMS द्वारे जे स्पूफिंग होतं त्याच्यामध्ये काय केलं जातं की ते आपल्याला एखादी लिंक वगैरे दिली जाते, अशीच काही वेळा धमकावणी देणारे SMS येतात किंवा काही वेळा प्रलोभने देणारे SMS येतात, जसं रिचार्जचं प्रलोभन असेल किंवा इतरांना कोणतंही प्रलोभन असेल. आणि तुम्ही बघता असे अनेक मेसेजेस असतात की गव्हर्नमेंट आता स्टुडंटला लॅपटॉप फ्री देणार, मग ज्यावेळी आपण रजिस्टर करतो तिथे आपली माहिती भरतो, मग त्यानंतर तुम्ही अजून तुम्हाला लॅपटॉप फ्री पाहिजे असेल तर अजून तुम्ही 100 जणांना पाठवा, मग आपण 100 काय 200 300 जणांना पाठवतो पण आपल्याला लॅपटॉप येत नाही, परंतु आपली माहिती मात्र त्यांच्याकडे गेलेली असते आणि ते त्या माहितीचा आपल्या विरुद्ध उपयोग करू शकतात. किंवा म्हणतात मग जिओचं रिचार्ज, आयडियाचं रिचार्ज, वर्षभराचं रिचार्ज फ्री वगैरे असे ते SMS असतात, किंवा आपल्या बँक खात्याविषयी काही SMS असतात, किंवा आपण काही लोन वगैरे घेतलेलं असेल किंवा नसेल ते SMS असतात, किंवा जसं आपण बघतो की ॲमेझॉन वगैरेचं तुमचं पार्सल आलेलं आहे, डिलिव्हरी आलेली आहे, असं सुद्धा आपल्याला भासवलं जातं. त्या प्रकारचे फ्रॉडसुद्धा हे स्पूफिंगमध्येच येतात. मग आपण ते ॲप डाउनलोड केलं की ते ॲप आपली सगळी माहिती चोरतं, बँकचे सर्व जे काही आहे माहिती चोरतं किंवा इतर माहिती चोरतं, आपले कॉन्टॅक्टची माहिती चोरतं, अशा अनेक गोष्टी ते फ्रॉड्सवाले चोरत असतात. त्यानंतर ईमेलमध्ये सुद्धा स्पूफिंग होतं. ईमेलद्वारे आपल्याला असं भासवलं जातं की हा ईमेल हा म्हणजे आलेला असतो चोरांकडून, अननोन सोर्सकडून, पण आपल्याला असं भासवलं जातं की ही प्रसिद्ध कंपनी आहे, तिनेच हा ईमेल पाठवला आहे किंवा अमुक यांनी ईमेल पाठवला आहे किंवा बँकेने ईमेल पाठवला आहे आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला एखादं ॲप डाउनलोड करायला सांगितलं जातं किंवा त्या एखाद्या क्लिकवरती क्लिक करायला सांगितलं, म्हणजे एखाद्या लिंकवरती क्लिक करायला सांगितलं जातं, अशा अनेक गोष्टी होतात. त्यानंतर
मोबाईल त्यानंतर कम्प्युटर स्पूफिंगमध्ये काय होतं की अनेक वेळेला आपल्याला एखादी अशी वेबसाईट आहे ती अमुक एका कंपनीची आहे असं भासवलं जातं, त्या कंपनीची सगळी माहिती त्या वेबसाईटवरती असते आणि आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करायला सांगितले जातात, जसं माझ्या बाबतीत घडलं होतं आणि मी त्याबाबत व्हिडिओ टाकलेला आहे. असे अनेक ॲप्स आहेत वेबसाईटवरचे किंवा मोबाईलचे की ते आपल्याला भासवतात की आम्ही आमच्या प्रसिद्ध कंपनीतर्फे आहोत, पण ते तसे नसतात. आपण तिथे इन्व्हेस्ट करतो आणि फसतो. किंवा काही वेळेला आपल्याला ईमेल्स येतात, काही वेळा आपण अशा नको त्या वेबसाईट बघत असतो त्यावेळी आपल्याला असे असे ईमेल्स येतात किंवा मेसेजेस येतात स्क्रीनवरती की आता आम्ही तुमचा कम्प्युटर ब्लॉक केलेला आहे, आम्ही अमुक पोलीसवाले बोलतो आहे तुम्हाला, जर तुमचा कम्प्युटर अनब्लॉक करायचा असेल, फ्रीज करायचा असेल तर आम्हाला एवढे एवढे पैसे पाठवा, आम्ही नाही तर तुमच्यावरती केस करू वगैरे. ते हे सुद्धा काय झालं, स्पूफिंग झालं. म्हणजे फक्त मोबाईल किंवा कम्प्युटरद्वारे स्पूफिंग होतं असं नाही, आपण अनेक वेळा घटना ऐकतो. रेल्वेमध्ये टीशी असतात, म्हणजे ते टीशी असं दाखवतात काही लोक की आम्ही टीशी आहोत, परंतु ते टीशी नसतात, परंतु ते लोकांना दंड करत असतात, त्यांच्याकडनं पैसे उकळत असतात. हे सुद्धा स्पूफिंग झालं. त्याच्यानंतर आपण अनेक वेळा बघतो की काही वेळा रस्त्याने जात असतो आणि काही वेळा एखादे पोलीस येऊन आपल्याला सांगतात की बाबा पुढं दंगल झाली आहे, तुम्ही तुमचे दागिने सगळे उतरून पिशवीत ठेवा आणि सुरक्षित जा, नाही तर आमच्याकडे द्या, आम्ही तुम्हाला सुरक्षित घेऊन जातो. आणि आपण दागिने जर पिशवीत ठेवले की ते आपले दागिने घेऊन लंपास होतात, तर ते आपल्याला भासवतात की आम्ही पोलीस अधिकारी आहोत, पण प्रत्यक्षात ते पोलीस वगैरे कुणीही नसतात. हा जो काही सगळा प्रकार होतो ह्या सगळ्याला स्पूफिंग असं म्हणतात. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की स्पूफिंग म्हणजे काय, की अननोन स्रोत असतो, म्हणजे जिथून आपल्याला लिंक आलेली असते, जिथून आपल्याला माहिती आलेली असते, ते सगळे अननोन असतात, परंतु ते आपल्याला असं भासवतात की आम्ही तुमच्या परिचयाचे आहोत, आम्ही तुमच्या चांगल्या माहितीतले आहोत, ट्रस्ट आहोत. ते आपल्याला ट्रस्ट देतात की आम्ही या अथॉरिटीचे आहोत असं आपल्याला ते ट्रस्ट देतात, विश्वास देतात, आणि त्याला भुलून आपण चुका करून बसतो. तर हे स्पूफिंग हे खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं. काही वेळेला आपण बघतो की आपल्याला काही वेळा कॉल्स येतात की जसं मोबाईल कंपनी असेल, जिओ असेल, आयडिया असेल, तर तुमच्याकडे प्लॉट आहे का, तुमचं सोसायटी आहे का, त्याच्यावरती आम्ही टावर बसवणार आहोत, तुम्हाला इतके पैसे मिळतील, तितके पैसे मिळतील, मग आपण तयार होतो. मग ते काय करतात, येतात, डॉक्युमेंट्स मागतात, आपले कागदपत्र मागतात आणि टावर बसून बसवायची मंजुरी देतात. मग आपल्याला नंतर तुम्हाला 40,000 50,000 भरावे लागेल. आपण पुढचं बघतो की एवढे पैसे मिळणार आहेत, आपण भरतो आणि त्याच्यानंतर आपले डॉक्युमेंट्स पण जातात त्यांच्याकडे आणि पैसे पण जातात, टावर वगैरे काही मिळत नाही. नंतर आपल्याला कळतं की आपण फसलेलो आहोत. तर हे जे काही सगळे प्रकार होतात तर ह्या सगळ्यांना स्पूफिंग म्हणतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं की 99% फसवणुकीचे जे काही प्रकार होतात ते सगळे स्पूफिंग ह्या पद्धतीनेच होतात. त्याला इतर काही पद्धत लावलेली असते थोडीफार. जसं काही वेळेला आपल्याला कॉल येतो की मी फोनपेवरून बोलतो आहे आणि तुम्ही एवढा बॅलन्स वापरलेला नाही आहे, तर तुम्हाला तो बॅलन्स आम्ही देतो आहे. जे काही 3,000 असतील, 5,000 असतील, 10,000 असतील, तर ते सांगतात की आम्ही तुम्हाला एक QR कोड पाठवतो आहे, तो QR कोड स्कॅन करा, किंवा आम्ही UPI रिक्वेस्ट तुम्हाला पाठवली आहे ती तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि तुम्हाला ते 5-10,000 मिळतील. मग आपण काय करतो की आपण हा काहीच विचार करत नाही की ॲक्च्युली UPI पैसे घेण्यासाठी आपल्याला पिन नसतो टाकायचा, तरी पण आपण ती पैसे स्वीकारतो, पिन टाकतो आणि 10,000 रुपये मिळण्याच्याऐवजी आपल्या अकाउंटमधून 5-10,000 रुपये गायब होतात. तर हे सगळे जे काही प्रकार आहेत हे सगळे स्पूफिंगचे आहेत. काही जण जसं मागे काही स्टुडंटसाठी आलं होतं की तुम्हाला आमचे क्लासेस आहेत, फक्त 10 रुपये भरायचे आहेत, बाकी सगळे फ्री आहेत, आणि स्टुडंटनी 10 रुपये भरल्या प्रत्यक्षात त्याच्या अकाउंटवरनं 1,000, 2,000, 10,000, 20,000, 30,000 रुपये, 50,000 रुपये सुद्धा कट झालेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालतात त्या स्पूफिंग ह्या प्रकारातून चालतात. मग काही लोक जसं आपण बघतो की खोटे इन्कम टॅक्स अधिकारी बनून धाड टाकतात, त्यालासुद्धा स्पूफिंग असंच म्हणतात, कारण ते खोटं आयकार्ड बनवतात आणि ते खोटी म्हणजे आपलं एंटिटी दाखवतात, म्हणजे ते दाखवतात की आम्ही ऑथोराईज एंटिटी आहोत इन्कम टॅक्सवाले. प्रत्यक्षात ते अननोन असतात, कोणालाच माहिती नसतं, पोलिसांनाही माहिती नसतं, आपल्यालाही माहिती नसतं. म्हणजे असं जे खोटे आयडेंटिटी तयार करून
जे आपण ट्रस्टेड आहोत, विश्वासपात्र आहोत असं दाखवतात, ऑथोराईज आहोत असं दाखवतात, म्हणजे आपली खोटी आयडेंटिटी दाखवतात. समोरच्या व्यक्तीला आपण परिचित अशी आपली ॲक्ट दाखवतात, म्हणजे दुसऱ्याची परिचित आयडेंटिटी, आपल्याला माहिती असलेल्या कंपन्यांची आयडेंटिटी चोरून ती स्वतःची आहे किंवा मी त्याच द्वारे आहे असं दाखवून ते आपली फसवणूक करतात. तर हा जो फसवणुकीचा प्रकार आहे ह्या सगळ्याला स्पूफिंग असं म्हणतात. तर मित्रांनो, आता तुम्हाला हे व्यवस्थित कळालं असेल की स्पूफिंग म्हणजे काय आणि ते कसं केलं जातं. मित्रांनो, ह्या स्पूफिंगपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला याची खात्री करून घेणं आहे की खरोखर हे ओरिजिनल आहे का, ओरिजिनल स्रोताकडूनच आलेलं आहे का याची आपल्याला खात्री करून घेणं भाग आहे. दुसरी गोष्ट अशी असते की बँक अनेक वेळा आपल्याला सांगत असतात की आम्ही UPI ची पिन, कार्डची माहिती, CVV वगैरे इतर माहिती आम्ही मागत नसतो. आणि कुणी जरी असं म्हटलं की आम्ही बँकेचे अधिकारी आहोत तरीसुद्धा तुम्ही ती देऊ नका असं आपल्याला बँका नेहमी सांगत असतात, तर आपण त्याचीसुद्धा अंमलबजावणी केली पाहिजे. तिसरी गोष्ट अशी असते की ज्यावेळी आपल्याला एखादा मुलाचा वगैरे फोन येतो आणि तो जर अचानक पैशाची डिमांड करत असेल किंवा तो परगावी राहत असेल तरी आपण खात्री करून घेतली पाहिजे की तो फोन हा त्या मुलाचाच आहे का, आपल्याच मुलाचा आहे का, की दुसरं कोणी आपल्याला फसवतं आहे. काही वेळेला असंही होतं की मुलाचा फोन हॅक केला जातो, तो काही वेळ बंद करून ठेवला जातो आणि मग मुलगा सांगतो की माझा फोन बिघडला आहे, रिपेरिंगला टाकला आहे, म्हणून मी मित्राच्या फोनवरनं बोलतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीची आपण खात्री केली पाहिजे, काही वेळ जाऊ दिला पाहिजे, ताबडतोब पैसे दिलेच पाहिजे असंही काही नाही. तर ह्या सगळ्या काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे. मेन काळजी घ्यायची ती म्हणजे की आपण त्याची खात्री करून घेतली पाहिजे की हा बरोबर तोच आहे का, हे ओरिजिनल स्रोतापासूनच आलेले आहे का. आणि ज्यावेळी असे स्पूफिंगद्वारे आपल्याला एखादं ॲप इन्स्टॉल करायला सांगितलं जातं मोबाईलवरती किंवा कम्प्युटर एखादे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला सांगितलं जातं तर ते आपण इन्स्टॉल करायचं नाही. त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल की अनेक वेळेला असे गिफ्ट व्हाउचर्स येतात, ते सुद्धा स्पूफिंगचे व्हाउचर्स असतात की तुम्ही हे QR कोड स्कॅन करा, रजिस्टर करा आणि तुम्हाला हे गिफ्ट मिळेल. तर असे गिफ्ट व्हाउचर्स किंवा आपल्याला अनेक वेळा सांगितलं जातं की तुमचा लकी ड्रॉमध्ये नंबर लागलेला आहे, तुम्हाला इतकी अमाऊंट आहे देय. तर असं काहीही असलं तरी आपण त्याच्या आहारी जाता कामा नाही, त्यापासून आपण आपल्या स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे. ते जे स्पूफिंग आहे अनेक प्रकारांनी केलं जातं, विविध मार्गांनी केलं जातं आणि आपण ते स्पूफिंग ओळखून आपण स्वतःला विविध मार्गांनी सुरक्षित केलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी आपल्यासमोर एखादी घटना येते त्यावेळी ते कुठल्या मार्गाने काय करताय ते ओळखून आपण त्याप्रमाणे स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा.